हॅलो, मी क्षितिजा भाट. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल कशावरती आहे. प्लस तुम्ही इथं माझ्यासमोर बघताय त्यामुळे सुद्धा तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशावरून आहे. तर व्हिडिओ बेसिकली आहे तो म्हणजे कॅट्सवरून आहे. एव्हरीथिंग अबाउट कॅट्स. आपण एक घरी नवीन कॅट आणतो किंवा ऑलरेडी आपल्याकडे एखादं कॅट आहे तर त्याला काय कुठल्या पद्धतीनं सांभाळायला लागतं आहे, त्याची काय प्रोसेस आहे, तर त्याच्यावरून आजचे जे व्हिडिओ आहे ते आपण करत आहोत. कारण नुसतंच एखादं कॅट घरी आणलं आणि नुसतंच सांभाळायचं म्हणून सांभाळलं तर दॅट इज रिअली नॉट राईट मेथड. तर कॅटला सांभाळण्याची सुद्धा एक पद्धत असते. हां, कॅट खूप लो मेंटेनन्स असतं, प्लस जास्त त्याच्याकडे आपल्याला लक्षही द्यावं लागत नाही, पण तरीसुद्धा त्या केसमध्ये सुद्धा थोडंफार त्याच्याकडे जे काही लक्ष द्यायला लागतं आहे, त्याचे इटिंग हॅबिट्स जे काही आहेत, त्याला ग्रूमिंग करायला लागतं, त्याचे नेल्स वगैरे जे आहेत ते जे काही आहे ते आपण आजच्या या सेशनमध्ये पूर्ण डिस्कस करणार आहोत. सो कॅट्स जे आहेत ते मोस्टली नॉन व्हेजिटेरियन असतात. हां, तुम्ही किटन स्टेजमध्ये त्यांना दूध देऊ शकता, दूध आणि भात आहे ते देऊ शकता, पण मोस्टली कॅट जे आहेत ते नॉन व्हेजिटेरियन असतात. त्यांचं जे काय बॉडीचं स्ट्रक्चर वगैरे तयार होतं ते सगळं नॉन व्हेजिटेरियन, नॉनव्हेज खाऊनच तयार होतं. त्यामुळे तो प्राणी जो आहे तो कार्निवरस आहे, त्यामुळे नॉनव्हेज मोस्टली ते प्रेफर करतात त्यांच्या फूडमध्ये. तर त्यामध्ये तुम्ही त्यांना गोलमा देऊ शकताय, गोलमा भात देऊ शकताय, फिश देऊ शकताय, चिकन देऊ शकताय, एग्स देऊ शकताय. एग्स बेस्ट ऑप्शन आहे, एग्स देणं, बॉईल करायचे एग्स. आणि बॉइल्ड एग्स जे आहे ते त्यांना राईसमधून दिलं तरी चालेल किंवा नुसतं बॉइल्ड एग्स दिलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्ही कॅट फूडसुद्धा प्रेफर करू शकता. इफ यू कॅन अफोर्ड कॅट फूड देन तुम्ही कॅट फूडसुद्धा प्रेफर करू शकता. कॅट फूडमध्ये पण खूप व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा व्हेज कॅट फूड मिळतं, नॉन व्हेज कॅट फूड मिळतं. यू कॅन गो विथ एनी ऑफ देम. जर तुम्ही कॅट फूड अफोर्ड करत असाल तर डेफिनेटली यू शूड गो विथ कॅट फूड. पण जर तुम्ही अफोर्ड नसेल करू शकत तर नो प्रॉब्लेम, तुम्ही होममेड फूड त्याला देऊ शकता. माझे जितके काही माझ्या घरात जितके काही कॅट्स आहेत ते सगळे कॅट्स घरात राईस आणि गोलमा, आम्ही मोस्टली सवय लावले कॅट्सना की गोलमा खायची. तिला उतरायचं नाही खाली. तुझ्यावरती व्हिडिओ चालू आहे, बघ पुढे. ए बी इथं बघ, पुढे पुढे बघ. हां, तू दिसतं आहेस व्हिडिओमध्ये, बस इथे. तर आमचे जे काही कॅट्स आहेत घरात तर मी सगळ्यांना गोलमा आणि अंडं याची सवय लावलेली आहे. दूध पण घेतात. ॲक्च्युली नॉनव्हेज प्लस व्हेज मिक्स करायचं नसतं, पण त्यांना सवय आहे लहानपणापासून की दूध पण खायची प्लस दुधासोबत नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही खायची. म्हणजे मी जे काय खाते बेसिकली ते खायची, पण मी अवॉइड करते त्यांना चॉकलेट्स देणं, गोड जे काय आहे, गोड पदार्थ जे काय आहेत ते त्यांना देणं मी अवॉइड करते. कारण त्यांच्या हेल्थसाठी गोड पदार्थ जे आहेत ते चांगले नसतात, त्यांना हेल्थ इश्यूज येऊ शकतात. त्यामुळे मोस्टली अवॉइड देम. साखर अवॉइड करा, शुगर जी आहे ती अवॉइड करा. त्यानंतर चॉकलेट्स अवॉइड करा, जिलेबी वगैरे जे काय आपण आणतो आहे. एक पेट आहे आपलं, एक फॅमिली मेंबर म्हणून आपण त्याला ट्रीट करतो, बरोबर आहे, पण जरी देत असाल तर एकदम कमी प्रमाणात द्या, पण देऊच नका शक्यतो. पण जर देत असाल तर एकदम कमी प्रमाणात, थोडंसं फक्त चाटायला द्या, त्याच्यावरती त्याला देऊ नका कारण त्याला हेल्थ इश्यूज येतात, त्यामुळे त्याला देऊ नका. त्यानंतर अजून एक मेजर इशू म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॅट घरी आणताय, एखादं नवीन किटन छोटंसं पिल्लू घरी आणताय, फर्स्ट टाईम ज्यावेळी घेऊन येत आहे, त्यावेळी क्लिनलीनेसचा खूप इश्यू येतो. कारण त्याला माहीत नसतं शिशू कुठं करायची आणि ते पूर्ण घर तुमचं मॅस होऊन जातं आहे, त्याच्या मागून तुम्हाला 10 वेळा फिरायला लागतं आहे. तर हे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. एक रुटीन आहे, त्याचं रुटीन आहे, आपलं रुटीन आहे. तर तुम्ही त्याला एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये माती, बाहेरची जी माती आहे ती आणून द्यायची, बाहेरची माती त्याच्यामध्ये, आणि त्याला त्याच्यामध्ये उकरायची सवय करायची. त्याचे दोन हात घ्यायचे आपण स्वतः आणि त्याचे दोन हात घेऊन आपण त्याला उकरायला लावायचं. तर उकरायला लावल्यामुळं
कॅटला काय आहे, कॅट त्याला सवय असते की जमिनीमध्ये खड्डा खणायची, खड्डा खणून त्याचं शीश जे काय असेल त्या खड्ड्यात करायची आणि पुन्हा ते लपवून ठेवायची, म्हणजे त्याची टेरिटरी जी आहे ती त्याला हे करायची नसते, म्हणजे लपवायची असते. त्यामुळं ते सगळं लपवून ठेवायची त्याला सवय असते, त्यामुळं मातीत शिशू करायची त्याला सवय असते. त्यामुळं तुम्ही बुट्टीमध्ये एखाद्या माती वगैरे ठेवली तर डेफिनेटली ही प्रोसेस खूप वर्क करते. आणि एक कालांतराने जसं तुमचं कॅट मोठं व्हायला लागतं, हळूहळू हळू तुम्ही बुट्टीच्या ऐवजी त्याला आउटडोअरची जरी सवय लावली, तुमच्या अंगणामध्ये वगैरे जरी सवय लावली, तरी ती त्याला ऑटोमॅटिक लागते. यामुळे होतं कसं की तुमचं घर जे आहे ते घाण होणार नाही, त्याची शिशूमुळं घर घाण होणार नाही. तर एक रुटीन आहे, ते रुटीन तुम्ही चेक करा, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. तर ते तसं जर केलं बुट्टीमध्ये माती टाकून तर ते डेफिनेटली वर्क करेल, कारण त्याला ज्यावेळी शिशू होईल त्यावेळी ते नेक्स्ट टाईम पुन्हा जाताना त्या बुट्टीमध्येच जाईल आणि बुट्टीमध्येच शिशू करेल. ही अशा प्रकारची एक बुट्टी मी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी माती ठेवलेली आहे आणि मी त्याला सवय केली आहे मातीमध्ये जायचं, उकरायचं. माती थोडी कमीच आहे कारण किटन थोडी लहान आहे. सो यू कॅन ट्राय दिस प्रोसेस. द नेक्स्ट थिंग इज त्याचं ग्रूमिंग, त्याचे केस. तर कॅट्स जे लोक कॅट्स ऑलरेडी ज्या लोकांच्या घरी आहेत त्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल की कॅटचे जे केस आहेत ती कितपत घरी त्यांच्या पसरतात. तर खूप इश्यू येतो आहे केसांचा. उडी मारली शांत बस. खूप इश्यू येतो त्यांच्या केसांचा. तर हा इश्यू अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय, ग्रूमिंग करू शकताय. कंटिन्युअसली एक सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही त्यांचे केस विंचरायचे. त्यांच्यासाठी एक कोंब मिळतो आहे पेट शॉपमध्ये, तुम्ही चेक करू शकताय किंवा ऑनलाईन ऑर्डर देऊ शकताय. तर त्यांच्यासाठी पॅट्स ग्रूमिंगचा तुम्हाला कोंब मिळतो आहे. तर त्यातले तुम्ही त्यांना कंटिन्युअसली दिवसातून ॲटलीस्ट ट्वाईस डे त्यांचं ग्रूमिंग करायचं, सो दॅट जे अनवॉन्टेड म्हणजे जे एक्स्ट्राचे जे केसेस आहेत जे ऑलरेडी गळणार आहेत ते केसेस, ते सगळे जे केस जे आहेत ते कोंबमध्ये येतील आणि यू कॅन थ्रो दॅम इझिली. त्यामुळं केस गळणार नाहीत असं नाही, त्यामुळे सुद्धा केस गळणार पण जे गळायचं जे प्रमाण आहे ते कमी होणार. त्यामुळं तुम्ही कंपल्सरी ट्वाईस डे ग्रूमिंग जे आहे कॅटचं ते केलंच पाहिजे. तर एक कॅट जेव्हा तुमचं एक किटन स्टेजमध्ये असतं म्हणजे लहान असतं ॲटलीस्ट एक 5 to 6 months होईपर्यंत, तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, डू नॉट अलाव दॅम इन टू द किचन. ओके, डू नॉट अलाव दॅम इन टू द किचन, कारण कॅट्सना किटन स्टेजमध्ये शिशू करायची काही त्यांचं रुटीन नसतं, त्यामुळे ते कुठेही शिशू करतात. त्यामुळे जर तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील किंवा लहान मुलं असतील नसतील तरीही एक क्लिनलीनेस एक हायजीनचा इश्यू जर आपण कन्सिडर केला तर किचनमध्ये लहान किटन्स जे आहेत ते अलाव करू नका. एक ग्रोनअप जेव्हा होतील, जेव्हा तुमचे किटन्स जे आहेत ग्रोनअप होतील कॅट स्टेजमध्ये जातील त्यावेळी देन यू कॅन अलाव दम इन टू द किचन. दर इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम अलाविंग इम टू द किचन वेन दे आर फुल्ली ग्रोनअप. पण किटन स्टेजमध्ये प्लीज डू नॉट अलाव, हायजीनचा थोडा इश्यू येतो. मग वन्स दे आर ग्रोन अप ते कॅट्स खूप 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 स्वच्छ असतात ॲक्च्युली. इनफॅक्ट तुम्ही कोणाच्या घरी असाल तर तुम्ही चेक करू शकताय. ॲक्च्युली दिवसातून ते खूप वेळा स्वतःच्या जिभेने स्क्रब करतात स्वतःची बॉडी, सो दॅट त्यांची बॉडी जी आहे ती क्लीन राहील. तर कॅट खूप खूप क्लीन असतं, देर इज नो डाऊट इन हिज क्लिनलीनेस. तर तुम्ही काय करायचं आहे फक्त त्याला किचनमध्ये किटन स्टेजमध्ये अलाव करायचं नाही. आय एम नॉट सेईंग दॅट डू नॉट अलाव युअर कॅट इन टू द किचन फॉर फुल टाईम, म्हणजे लाईफ टाईमसाठी त्याला अलाव करू नका असं मी म्हणत नाही आहे. फक्त किटन स्टेजमध्ये अलाव करू नका. कॅट जे आहे हे काय करत आहे, ॲक्च्युली आपल्याला फॉलो करायची सवय असते कॅटला, आपण जिकडं जाऊ तिकडं कॅट येतं आहे. तर त्यामुळे होतं आहे असं की आपण जेव्हा किचनमध्ये जातो आहे त्यावेळीसुद्धा ते आपल्याला फॉलो करत करत किचनमध्ये येत आहे. तर त्याला काही माहीत नसतं, लहान असतं त्यामुळे त्याला कुठेतरी इकडं तिकडे तोंड वगैरे लावायची सवय असते. कॅटला आंघोळ घालायची नाही घालायची खूप खूप म्हणजे खूप लोक बोलतात की नाही आंघोळ घालायची, त्याला खूप थंडी असते, त्याचे केस गळतात. खूप लोक बोलतात की नाही आम्ही घरी सांभाळतो तर आंघोळ तर घालावीच लागते. तर माझ्या कॅट्सना मी ॲटलिस्ट महिन्यातून एकदा आंघोळ घालते,
कारण कॅट्स रांगोळ घालायची काय फारशी गरज नसते, पण कधीतरी हा चुकून माझं कॅट चिखलात पडून येतं, काहीतरी घाण होऊन येतं, तर त्यावेळी त्याला आंघोळ घालायची शॅम्पूने खूप खूप गरज असते. पण इतर टायमाला काहीही गरज नाही आहे. कॅट्स जे आहेत ते खूप स्वच्छ असतात, ते स्वतःला खूप स्वच्छ ठेवतात, स्क्रब करतात त्यांची बॉडी कंटिन्युअसली, त्यामुळे त्यांना आंघोळ घालायची तशी काही गरज नाही आहे. फक्त इनकेस तुम्हाला जर वाटलं ते घाण झालं तर तुम्ही त्यांना आंघोळ घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तो किटनचं स्लिपिंग, किटन कुठं झोपणार, तर किटन कॅट कुठंही झोपू शकता घरामध्ये तुमच्या, त्याच्यामध्ये काय असा काही मेजर इश्यू नाही आहे. तुम्ही तुमचा बेड शेअर करू शकताय किंवा केज त्याच्यासाठी तुम्ही अरेंज करू शकताय. तर किटन स्टेजमध्ये मी प्रेफर करते की तुम्ही थोडं केजमध्येच ठेवा त्याला, बॉक्समध्ये अवॉइड करा, केजमध्ये ठेवा. कारण केजमध्ये ठेवल्यावरती काय होतं, केजला जाळी असते त्यामुळे त्याला बाहेरचं सगळं दिसतं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. बॉक्समध्ये त्याला बाहेरचं काही दिसत नाही त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही केज मार्केटमध्ये मिळते कुठेही, केजमध्ये त्याला ठेवलं तर बरे पडतं. कॅट्समध्ये मेजर इशू हो का, जर मेल असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इनकेस फिमेल असेल तुम्हाला तिचं जर पुढे फॅमिली प्लॅनिंगचं जर ऑपरेशन करायचं असेल, तुम्हाला जर तिला पिल्ली वगैरे होऊ द्यायची नसतं, यू कॅन ट्राय वन्स, तुम्ही एकदा ट्राय करू शकताय. कारण तिचासुद्धा तो हक्क आहे, त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करू शकताय. पण त्यानंतर कसं आहे, कॅटला जे आहे ते 6 महिन्यातून एकदा पिल्ली होतात, तो वर्षातून 2 वेळा तरी तिला पिल्ली होतात, त्यामुळे तिच्या हेल्थलासुद्धा खूप अफेक्ट करतं, तिच्या मेंटल हेल्थला, फिजिकल हेल्थला खूप अफेक्ट करतं आहे. त्यामुळे तुम्ही तिचं मोस्टली फॅमिली प्लॅनिंगचं जर ऑपरेशन करून घेतलं तर बरं होतं. ऑपरेशन करायचं राईट एज ॲटलिस्ट 1 वर्ष, 1 वर्षाच्या आधी तुम्ही ऑपरेट करू शकत नाही, कारण तिची बॉडी फुल्ली ग्रोन अप नसते, बॉडी तिची फुल्ली प्रिपेअर्ड नसते. त्यामुळं ऑपरेट जर करायचं असेल तर 1 वर्षानंतर ऑपरेट करावं लागतं. किंवा इनकेस जर कॅटला पिल्ली झाली असेल आणि पिल्ली झालेल्या कॅटला तुम्हाला जर ऑपरेट करायचं असेल तर ती जी पिल्ली आहे ती दूध प्यायचं बंद झाल्यावरती, म्हणजे ॲटलिस्ट 1-2.5 महिन्यांनंतर लगेच तिला ऑपरेट करून घ्यायचं. कारण 2-2.5 महिन्यांनंतर जर तुम्ही लगेच तिला ऑपरेट करून नाही घेतलं तर लगेच पुन्हा ती बेबीज कॉन्सेप्ट करते लगेच काही दिवसातच, त्यामुळे लगेच ऑपरेट करून घेणं खूप 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 गरजेचं. अजून एक गोष्ट अशी की त्याची नखं आपल्याला लागतात, तर जर तुम्ही घरात सांभाळत असाल कॅटला तर तुम्ही नखं ट्रिम करू शकताय, पण मोस्टली अवॉइड करा, कारण ते त्यांचं सेफ्टी मेजर असतं. जर ते बाहेर जात असतील, कुत्रं वगैरे मागं लागलं तर ते झाडावरती वगैरे चढायला नखं वापरतात, त्यामुळे जर बाहेर जात असतील तर नेल्स ट्रिमिंग अवॉइड करा. आणि हे जे पेअर आहे, मदर सन पेअर आहे, ॲक्च्युली ही माझ्याच घरची आहे. तर तुम्ही घरी जर सांभाळणार असाल तर तुम्ही वेटला कन्सल्ट करून यांना वॅक्सिन देऊ शकताय. वॅक्सिनेशनसाठी ॲटलिस्ट 2.5-3 मंथ्सच्या वरचं पाहिजे जे काही तुमचं पेट आहे ते, तर तुम्ही वॅक्सिनेशन देऊ शकताय त्यांना. द्यायलाच पाहिजे ॲक्च्युली वॅक्सिनेशन, जे काय आहे ते तुमच्या सेफ्टीसाठी आणि त्याच्या सेफ्टीसाठी तुम्ही त्यांना द्यायलाच पाहिजे. तर अजून एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की जे काय कॅट्स आणि डॉग्स तुम्ही घेत आहे तर त्यांना विकत न घेता तुम्ही त्यांना ॲडॉप्ट करा. कारण बाहेर असे बरेचसे ॲनिमल्स आहेत, स्ट्रे ॲनिमल्स, ज्यांना घराची गरज आहे, तुमच्यासारख्या लव्हिंग केअरिंग घराची माणसांची गरज आहे. तर तुम्ही त्यांना ॲडॉप्ट करा इन्स्टेड ऑफ बाईंग. ॲडॉप्शन इज लव्ह, डेफिनेटली इट इज लव्ह. तर माझा तुम्ही माझं जे किटन आहे, माझं जे कॅट आहे बोका जो आहे, तोसुद्धा रेस्क्यूड करून मग त्याला आम्ही ॲडॉप्ट केलेला आहे. मी कुठलाही पेट विकत घेतलेलं नाही आहे. तर माझे आत्ताचे जे काय पेट्स आहेत तर ते सगळे पेट्स ॲडॉप्टेड आहेत. तर असं त्यांना पण घराची गरज होती आणि मला तर पेट्स खूप आवडतात, त्यामुळे मी ते ॲडॉप्ट केलेले आहेत. कुठलंही पेट मी विकत घेतलेलं नाही आहे, त्यामुळे प्लीज डू नॉट बाय पेट्स, ॲडॉप्ट, प्लीज ॲडॉप्ट. फर्स्ट टाईम मी एखाद्या म्हणजे कॅटवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करायचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. कॅट्सबद्दल तुमचे जे काय एक्सपिरियन्स असतील ते मला इंस्टाग्रामला क्षितिजा भाट नावाचं अकाउंट आहे त्याच्यावरती तुमचे एक्सपिरियन्स, तुमचे फोटोज मला नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.